जी मी जुन्या माणसांची जी सभागृहातली अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण जी मी म्हणजे अगदी गोपीनाथराव मुंडे असतील, प्रबोध महाजन असतील किंवा विलासरावजी देशमुख साहेब असतील, यशवंतराव चव्हाण असतील, किती किती अभ्यासू बोलणारे लोक होते. अशी अभ्यासू भाषण मी यांची नाही, ह्यांचं काय गाजलं? टेबलावरचा डान्स. हाय खलीबली खलीबली गाणं होतं, ओरिजिनल गाणं ते होतं नाही का? मला लय विशेष वाटते त्याचं. त्यांच्यासोबत अजून एक होतं बरं का टेबलावर नाचायला, त्यांच्या मतदारसंघात जाऊन आलेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्यांच्या मतदारसंघात गेले, एरोंडोल, एरोंडोलचा मतदारसंघ, चिमनाबा पाटील आपल्याकडनं गेलेले. चिमनाबा पाटलांचं वय वर्ष 73. चिमनाबा पाटलाला असं सभेमध्ये असं दोन माणसांनी उचलून धरावं लागतंय, बसवावं लागतंय. चिमनाबा तिकडं गेले असे चिमणी सारखे किती विशेष आहे. म्हणजे सत्ता काय सत्ता घडवू शकते, सत्तेचा चमत्कार किती मोठा असतो. आता इथे बोलताना आपण इथले स्थानिक आमदार जे शिंदेगडाचे त्यांच्यावर थोड्यावर टीका केली, भविष्यात निवडणुका लागल्या तर आपण प्रचार करायला इथे येणार का? मी का टीका करेन थोरवेंवर? मी एवढंच म्हटलं की छान डान्स करत होता की टीका असू शकते. अहो मी कौतुक केलं की इतका सुंदर डान्स, बापरे आम्ही बघितलंच नव्हता कधी. वरातीतला डान्स म्हणजे लाजवर असला भारी डान्स होता. मी एवढंच म्हटलं. राहिला प्रश्न इथं प्रचाराला येईल की नाही. शिवसेनेचा उमेदवार जिथे जिथे असेल, मला जिथे जिथे वाटतंय की माझी शिवसेना सत्तेत आणण्यासाठी मी त्या कोपऱ्यात, त्या गावात, त्या गल्लीत, त्या विभागात जाणं गरजेचं आहे. त्या प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी आणि प्रचारासाठी कटिबद्ध आहे. बातमी, माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल.